हाय मित्रांनो, रोहन फॅमिली व्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आज बघू मिसेस काय स्पेशल बनवते, चला तुम्हाला पण दाखवतो। संध्या आज काय बनवते तू? मी आज सांबर आणि वडे। अरे वा, तर संध्या सांबर आणि वडे बनवणार आहे ना? तर त्याच्यासाठी काय काय सामान लागणार आहे सांग जरा। हे वड्यासाठी थोडे तांदूळ आणि उडदाची डाळ घेतली, दोन तीन मिरच्या आहेत, दोन तीन लसणाच्या पाकळ्या, आलं आहे आणि कढीपत्ता, हे वाटणार बारीक। त्याच्यानंतर हे जे वडे बनवणार आणि सांबारसाठी गाजर, हे वांगे, शेंगा, कांदा, टमॅटो आणि ही लाल भोपळा, अद्रक लसूण, कढीपत्ता आणि मिरच्या आणि ही तुरीची डाळ घेतली एक वाटी, अजून थोडी थोडी माती। त्याला भिजवायचं का आता? आता ती शिजवायची, आता मी दोन्ही शिजायला घालते। ही डाळ धुतली, याच्यात थोडी हळद आणि तूर हे टाकले, आता शिजवणार ह्याला। तोपर्यंत डाळ शिजेपर्यंत वड्याचं वाटून घेणार आहे। एकीकडे वड्या तळणार आणि आता याला बारीक करणार आहे। हे जे वडे बनवायचे हे असे थोडं थोडं टाकून ते बघा अशी बारीक करायची वडे बनवायला। आता ह्याला काढणार आहे एका प्लेट मध्ये। हे बघा अशी कोथिंबीर टाकली वड्यामध्ये आणि हे चांगलं आता मिक्स करणार आहे। मिक्स झाल्यावर मिक्स झालं ना चांगलं, हे साईडला ठेवणार आहे जरा। सांबारची तयारी करते पहिली, त्याच्यानंतर दाखवते मी सांबार। हे काय केलं रे, डाळेवाणी दिसतंय? डाळच आहे ते। डाळ डाळच आहे ते म्हणते। ठीक आहे दीदी, कातर घे ग। आपले हे आहे बे, टाका टाका तेल टाका। ओ साहेब टाकतो। किती चमचे तेल टाकायचं? दोनच टाकणार आहे, जास्त तेल खायचं नसतंय। डॉक्टरने सांगितलंय जास्त तेल तेलकट खायचं नसतं पब्लिकने। ना साने, आहे साने। बघा मौरी किती टाकू बघा। मला विचारते का तू करणार आहे काय? बघा बघा किती टाकायची। बघा मौरी टाकली, आता आपली साधी शिंपलच आहे, मिरच्या आहेत,
रुपाली तुला पण शिकायचंय का? रुपाली ये गं करू लागाय कोण केला कट केला काय टाकलं ती अदरक लसूण आहे हो दिसतंय का दिसते हे चांगलं भाजायचं वास ले भारी है लागला फोड़नी जा वास ले आवड़ तुम्हाला एक चांगले आवड़ तो मैं फोड़नी जा वास गए था जिसे वो ना देना रहना वास जो उन पोड़ बारा है चिकन टाकला टमाटे टमाटे टाकले आज उन वास जब सही ना बोलो सर्दी झाली मला काय वास येणार आता काय ना काय सगळ्या भाज्या टाकणार आहे टमाटा जरा ही झाला का मला म्हणते वास घेऊन तूच किती वास ती काय हळद तुमच्यासाठी रोहनला हळद किती टाकली जराशी टाकली होती ना थोडी टाकली होती डाळीत पहिली आपलं साधं सिंपल करायचं आपल्याला एवढं येतं का वासाने तू पोट भरलं जाऊन दे मी नाही तुम्ही तुम्हाला वास येतोय ना हा त्यांनी पोट पोट भरलं दीदी तुझं पोट भरलं का तुम्हाला दे ना तुम्हाला सांबर नाही भेटणार वडे नाही भेटणार काय नाही भेटणार ताने तुला खायचंय तुझा पण वास आणि पोट भरलं तर तुला पण नाही भेटणार मी दोनच खाणार आहे तुला खायचंय का नाही बोल तोंडाने बोल की अरे तोंडावर झाटी होती गुड्डी आणि लय हे करत आता काय हे काय वांगे गाजर टाकले वांगे लाल भोपळा आहे एक वाटी शेंगा अजून बघा येतात सुहास अति सुंदर मीठ चवीनुसार नाही तर खारट कार करताल खारटच करणार आहे लाल मिरची टाकायची जरा टाकते तिखट होईल जरा
कसा आकार आहे बघा कशाचा सांबर बनवते ना ही हे काय टाकलं सांबर मसाला आरची सांबर मसाला आरची अति सैराट मधली आरची का हां आरची परशा आहे बघा ही आरची आहे आणि परशा सांबरला आपण नाव देऊ ए या सांबरला नाव देऊ सैराट सांबर सैराट झाला सांबर आणि डोशाला काय द्यायचं हां लंगडा आहे राजू हाय हे काय वडे नाही हां त्यात तेल वरण टाकलंय आणि झालं ती डाळीचं वरण हा वरण वरणच टाकतात तुरीची डाळ टाकतात वरण न टाकत ए पडत साधं सिंपल आपलं सांबर रोज रोज कंटाळा येतो ते जेवण खाऊन म्हणून नवीन नवीन काय नवीन नाही मला कंटाळा आला स्वयंपाक करू डाळ करा भाजी करा पोरं पण खातील मीठ कमी टाका चव बघ बर तयार आहे का असं ते गोल गोल असतात ना ते नाही बनवले का मला नाही जम्मा हे बघा हे असे वडे अरे गरम गरम आहे रे बाबा अहो मला नाही जमत ते करायला मी कळापासून ट्राय करते पण होतच नाही माझ्याकडून ते म्हणून मी आपले चॅलेंज केलं असे यो एक झाला बाबा अरे हो झाला मेंदू वडा आणि दिसतो त्याला काय टाकू आम्ही